नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, मागच्या पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा ग्रामसेवक भरती असेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या इतर परीक्षा असतील, या परीक्षेमध्ये प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन विचारले होते हे महत्त्वाचे क्वेश्चन आपण बेसिक या ठिकाणी पाहणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे हे क्वेश्चन असणार आहेत। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणिताचे वैवारी हा टॉपिक पाहणार आहोत। मित्रांनो, हा टॉपिक महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र सरकारची कुठलीही परीक्षा द्या, या परीक्षेमध्ये 100% विचारला जातो, म्हणजे जातो हा टॉपिक। तर पहा, आज आपण बेसिकपासून याला सुरुवात करणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जवळपास 5 ते 6 क्वेश्चन पाहणार आहोत। अतिशय बेसिकपासून मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहा, आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारले पहा। पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे की मीना आणि सोना यांच्या वयाची बेरीज 39 वर्ष आहे, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7-6 आहे, तर सोनाचे सध्याचे वय किती, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले पहा। आपल्याला खाली 4 पर्यायसुद्धा दिले। पहिला पर्याय 18, 2 नंबरचा पर्याय 15, 3 नंबरचा पर्याय 6 आणि 4 नंबरचा पर्याय मित्रांनो 19। मग आपल्याला मीना आणि सोना यांच्या वयाचे आपल्याला काय दिले, बेरीज दिले, आणि त्यांच्या वयाचं काय दिलेले, गुणोत्तर दिलेले। अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम त्यांच्या वयाची बेरीज काय, तर बेरीज दिलेली 39, म्हणून 39 लिहून घ्या। आता 39 लिहिल्याच्यानंतर हे जे काही बेरीज शब्द दिसत आहे, बेरीज शब्द जर तुम्हाला दिला असेल तर पुढचं जे काय गुणोत्तर आहे, या गुणोत्तराची तुम्हाला बेरीज करायची, म्हणजे 7 आणि 6 किती झाले, 6 आणि 6 12, 12 आणि 1 13 किती झाले, 12 आणि 1 13। आता 13 झाल्याच्यानंतर काय करायचं, 13 ला 39 आपण भागून देऊया। 13 1 ते 26 13 3 39, भाग कितचा गेला आपला, 3चा गेला। आता भाग 3चा गेल्याच्यानंतर आपल्याला विचारलं कोणाचं वय, सोनाचं वय। मग या ठिकाणी पहा, मीना पहिल्या क्रमांकावर आणि सोना दुसऱ्या क्रमांकावर, मग दुसऱ्या क्रमांकाचं जे काही गुणोत्तर ते कुठलंही 6 आहे, म्हणजे याचा अर्थ सोनाचं वयाचं गुणोत्तर किती आहे, 6। म्हणून या तिना हे जे काही 3 आहेत, या 3 सोबत आपण 6चा गुणाकार करूयात, म्हणजे 3 सक 18, 3 सक किती झालं, 18। म्हणजेच मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं, ते योग्य आन्सर असणार आहे। मित्रांनो, हा प्रश्न जो काही विचारला आहे, पोलीस भरती नागपूरला विचारलेला हा प्रश्न आहे। पोलीस भरती नागपूरला हा प्रश्न विचारला होता, हा प्रश्न 2012 विचारलेला प्रश्न आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न पाहता, 2 नंबरचा प्रश्न पहा, रघु व राघव या दोन मित्राच्या वयाचे गुणोत्तर 5 जसे 7 असून त्यांच्या वयाची बेरीज 48 वर्षे असल्यास राघवचे 5 वर्षापूर्वीचे वय किती। पहा, राघवचे 5 वर्षापूर्वीचं वय विचारले, म्हणजे एक स्टेप मित्रांनो, आता पहिलं जे काही गणित होतं त्या गणितपेक्षा या गणितामध्ये एक स्टेप तुमची एक्स्ट्रा या ठिकाणी वाढवलेली आहे। अशा स्वरूपाचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारला होता, हा नांदेड पोलीस भरतीला, आणि हाच प्रश्न मित्रांनो तुम्हाला तलाठी भरतीला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे। म्हणजेच मित्रांनो, क्लास 3 जे काही प्रश्न विचारले जातात, हे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी मिक्समध्ये विचारले जातात। आता पहा, रघु आणि राघव या दोन मित्राच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 5 जसे 7 असून दोघांच्या वयाची बेरीज किती, 48 वर्षे। मग आपण काय करूयात या ठिकाणी, पहा, रघुचा आर घेऊयात, त्याच्यानंतर दोघं सुद्धा आता रघु येतात, त्याच्यामुळे आपण काय करूयात या ठिकाणी, पहा, रघु आणि त्याच्यानंतर दुसरा कुठला आहे मित्रांनो, राघव, ठीक आहे, रघु आणि राघव। आता पहा, रघु आणि राघव या दोन मित्राच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 5 जसे 7 आहे, म्हणजे या ठिकाणी रघुचं किती आहे, 5 आणि राघवचं किती आहे, 7 आहे। या दोघाच्या वयाची बेरीज किती या ठिकाणी दिलेली, दोघाच्या वयाची बेरीज दिली 48 वर्षे, दोघाच्या वयाची बेरीज 48 वर्षे दिली, म्हणून 5 आणि 7 या ठिकाणी बेरीज करूयात। 5 आणि 7 किती झाले मित्रांनो, झाले 12, 5 आणि 7 12। मग 12 झाल्याच्यानंतर या बेरीजेला आपण 12 भाग देऊयात, 12 भाग दिल्याच्यानंतर किचा बसणार, पहा, 12 1 12 24 24 12 4 48, किचा बसणार 12 4 48। आता 48 12 4 48 म्हणजे 4चा भाग गेला, 4चा भाग गेल्याच्यानंतर आपल्याला विचारलं कोणाचं वय, तर राघवचे, पहा या ठिकाणी काय विचारलं, राघवचे 5 वर्षापूर्वीचे, म्हणजे काय करूयात आपण, आता सध्याचं वय काढूयात, तर राघवचं वय किती आहे, पहा या ठिकाणी राघव दुसऱ्या क्रमांक आहे, राघवच्या वयाचं गुणोत्तर किती आहे, 7 आहे। मग 7 चौक किती झाले मित्रांनो, 28, 7 चौक किती झाले, 28, 7 गुणाकारामध्ये 4 जर केला तर ते किती मित्रांनो, 28 येते, 7 चौक किती येते मित्रांनो या ठिकाणी, 28, म्हणून या ठिकाणी आपण 7 भाग जर दिला तर तो किती झाला, 28। आता राघवचं वय किती आलं मित्रांनो, 28 आलं, पहा राघवचं वय किती आलं या ठिकाणी, 28 आलं। आपला 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी 28 दिलेलं, म्हणून या ठिकाणी आपण गडबडीमध्ये 28 करतो, परंतु मित्रांनो हे ठिकाणी उत्तर चुकीचं असणार आहे, कारण की आजचं वय किती आहे राघवचं, 28 वर्षे, परंतु आपल्याला गणितामध्ये विचारलं आहे की राघवचं 5 वर्षापूर्वीचं वय किती,
आता 5 वर्षापूर्वीचं वय विचारलं, याचा अर्थ आजचं वय जर 28 असेल तर याच्यामधून 5 मायनस करा, म्हणजे 5 वर्षापूर्वीचं वय आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे 28 मधून 5 गेले, राहिले मित्रांनो 23. किती राहिले? 23. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 होतं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो. ह्या स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेला विचारला जातो. पुढचा प्रश्न पाहूयात. आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा, तुम्हाला विचारला आहे भंडारा पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न काय पहा या ठिकाणी मित्रांनो, प्रश्न आपल्याला काय विचारलं पहा. प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले, रेश्मा व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 5 जसे 7 आहे. आता रेश्मा आणि तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3 जसे 7 आहे. सॉरी, 3 जसे किती 7 असून त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष असल्यास रेश्माच्या जन्माच्या वेळी आईचे वय किती वर्ष होते? हा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, रेश्मा व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3 जसे 7 असून त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष असून रेश्माच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय किती होते? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले. हा प्रश्न मित्रांनो थोडासा काठिण्य पातळीची जास्त आहे, थोडंसं लक्ष द्या. आता हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारलाय भंडारा जिल्हा पोलीस भरतीला विचारलेला हा प्रश्न आहे. तर पहा या ठिकाणी रेश्मा आणि तिची आई, ठीक आहे. आपण काय करूयात या ठिकाणी, पहा रेश्मा आर घेऊयात रेश्माचं आणि आईचं अ घेऊयात. आता दोघांच्या वयाची गुणोत्तर किती आहे? पहा दोघींच्या वयाचे गुणोत्तर 3, म्हणजे रेश्माचं 3 आहे, आईचं 7 आहे, ठीक आहे. आता दोघांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला? 60 दिलेली आहे. मग आपण या ठिकाणी बेरीज करूयात. बेरीज दिलेली आहे 60. आता बेरीज हा शब्द वापरल्यामुळं या ठिकाणी आपल्याला प्रश्न या ठिकाणी काय करायचं? बेरीज करायची. गुणोत्तराची काय करायची? बेरीज करायची. मग 3 आणि 7 किती झाले मित्रांनो? 10. मग या 60 काय करतो? आपण 10 भाग देऊयात. 10 भाग दिल्याच्यानंतर पहा किचा भाग जाणार. हा 0 कटला, हा 0 कटला, भाग किचा गेला मित्रांनो 6 × 1 = 6. किचा गेला? 6 भाग गेला. मग 6 भाग गेल्याच्यानंतर आता आपल्याला काय म्हणतात? पहा रेश्माच्या जन्माच्या वेळी. मग रेश्माच्या जन्माच्या वेळी याचा अर्थ सर्वप्रथम आपण रेश्माचं वय काढूयात. रेश्माचं वय किती आहे मित्रांनो? रेश्माच्या वयाचं गुणोत्तर आहे 3, म्हणून या ठिकाणी 3 लिहूया. आता 3 लिहिल्याच्यानंतर रेश्माचं आजचं वय किती आलं? 18 वर्ष. रेश्माचं आजचे वय आहे 18 वर्ष. रेश्माच्या आईचं वय किती असणार? मग रेश्माच्या आईच्या वयाचं रेशू किती आहे? 7 आहे. मग 6 × 7 करा, 7 × 4 किती झाला? 7 × 42. म्हणजे आईचं वय किती आहे मित्रांनो? या ठिकाणी 42 वर्ष. आईचं वय आहे 42 वर्ष, रेश्माचं वय आहे 18 वर्ष. याचाच अर्थ आता रेश्माच्या जन्माच्या वेळी, म्हणजे ज्यावेळेस रेश्मा जन्मली होती त्यावेळेस तिच्या आईचं वय काय होतं? अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे. मग आईचं आजचं वय किती आहे? 42 वर्ष. मग या 42 मधून आजचं वय मायनस करा. 18 जर या ठिकाणी आपण मायनस जर केले, पहा आता 12 मधून 8 गेला, 4 राहिला मित्रांनो. परत या 3 मधून 1 गेला, 2 राहिला. 3 मधून 1 केला किती? 2 राहिला. म्हणजे 24 वर्ष असणार तिच्या आईचं आजचं वय. म्हणजे जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय किती होतं? 24 वर्षे. म्हणजे रेश्माच्या आजचं वय झालं 18 वर्षे, रेश्माच्या आईचं आजचं वय झालं 42 वर्षे, आणि रेश्माच्या जन्माच्या वेळी आईचं वय किती होतं? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 – 24 वर्षे. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. अशा स्वरूपाचे जर नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलच्या खाली लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन आहे, या सबस्क्राईब नावाच्या बटनला टच करा आणि ते बटन तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मित्रांनो, आपल्या चॅनलवर महाराष्ट्र शासनाची भरती असेल, त्याच्यानंतर केंद्र सरकारची भरती असेल, त्या भरतीसंदर्भामधले वेगवेगळे प्रकारचे GR असतील, किंवा महाराष्ट्र शासनाची किंवा केंद्र सरकारची भरतीसंदर्भामध्ये जाहिरात असेल, किंवा इतर भरतीसंदर्भामध्ये जेवढी माहिती आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर लगेच दिली जाते. जसे की मंत्रिमंडळामध्ये होणारे निर्णय, त्याच्यानंतर मंत्रिमंडळासंदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे चालतात यावर मी आधारित मित्रांनो मी तुम्हाला हमेशा माहिती देत असतो. तसंच मित्रांनो BMC-मध्ये जी की 2800 पदात जी काही जाहिरात आहे, सॉरी 2022 म्हणजे 2200 पदात जी काही जाहिरात आहे, याच्यासुद्धा परीक्षा मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहेत. फार मोठी संधी तुमच्याकडे असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे अर्जसुद्धा टाकून झाले, चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि या ठिकाणी आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाला जास्तीत जास्त वेटेज द्या. 100% तुम्हाला तुमची पोस्ट मिळून जाईल. पुढचा प्रश्न पहा, रमेश व सुरेश यांच्या वयाची बेरीज 28 वर्षे असून रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या 3 पट आहे. पहा हा प्रश्न थोडासा काठिण्य पातळी जास्त आहे मित्रांनो. पहा जसं जसं म्हणजे आपला व्हिडिओ जसं जसं समोर जात आहे तसं तसे काठिण्य पातळी थोडी थोडी मी वाढवत चाललो आहे. याचं कारण असं की मित्रांनो TCS आणि IBPS दोन कंपन्या आहेत, ह्या कंपन्या मित्रांनो थोडंसं हाय लेवलवर प्रश्न विचारतात हे तुम्हाला सुद्धा माहीत असेल, त्यामुळे मित्रांनो आपल्यालासुद्धा थोडंसं हाय लेवलवर जाणं गरजेचं असणार आहे. आता हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारला होता तलाठी भरतीला, हा प्रश्न विचारला तुम्हाला तलाठी भरतीला. तर पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे,
प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी पहा रमेश, एक मिनिट, हां रमेश व सुरेश यांच्या वयाची बेरीज 28 वर्ष असून रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या, हा प्रश्न इथं समजून घ्या थोडासा. रमेशचे वय कोणाचं वय कोणाच्या वयाच्या, रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या तीनपट आहे. पहा रमेशचे वय या ठिकाणी आपण घेऊयात रमेश, या ठिकाणी पहा मित्रांनो आपण घेऊयात रमेश, पहा रमेश आणि हा सुरेश. आता या ठिकाणी काय म्हणले पहा, सुरेशचे वय, सुरेशचे वय रमेशच्या वयाच्या तीनपट आहे. पहा या ठिकाणी पहा रमेशचे वय, रमेशचे जे काही वय आहे ते सुरेशच्या वयाच्या तीनपट आहे. याचा अर्थ सुरेशचं वय असणार एक्स तर रमेशचं वय किती असणार 3x, हे समजून घ्या. या ठिकाणी कोणाचं वय कोणाच्या तिप्पट आहे हे जर तुम्हाला समजलं तरच हे गणित सुटणार आहे. लक्षात ठेवा काठिण्य पातळी थोडी थोडी आपण वाढवत चाललेलो आहोत. पहा रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या तीनपट आहे, रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या तीनपट आहे, म्हणजे सुरेशचं वय जर एक्स असेल तर रमेशचं वय असणार 3x. आता या दोघांच्या वयाची बेरीज किती दिलेली, बेरीज आहे 28 वर्ष. ही झाली आपली मांडणी, ही झाली मित्रांनो आपली बेसिक मांडणी. आता काय करायचं, पहा या ठिकाणी 3x दिलेले आणि या ठिकाणी x दिलेले आणि या ठिकाणी बेरीज हा शब्द वापरलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण याची बेरीज करूया. म्हणजे 3x आणि x किती झाला मित्रांनो 4x झाला. मग 4x बरोबर किती झाला मित्रांनो 28 झाला. आता 28 झाल्याच्यानंतर हे जे काही 4x गुणाकारामध्ये आहेत इकडे गेल्याच्यानंतर हे भागाकारामध्ये जातील, ठीक आहे. आता हे भागाकारामध्ये गेल्याच्यानंतर हे 4 या ठिकाणी कटले आणि या ठिकाणी भागाकारामध्ये गेले, म्हणजे एक्सची किंमत किती आली 4 × 4 = 4 × 7 = 28, म्हणजे एक्सची किंमत किती आली मित्रांनो या ठिकाणी 7 आली. एक्सची किंमत किती आली 7 आली. आता एक्सची किंमत 7 आल्याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय, सुरेशचे वय सध्याचे वय किती, सुरेशचे सध्याचे वय, म्हणजे सुरेशचे सध्याचे वय किती असणार. मग या ठिकाणी सुरेशचे सध्याचे वय असणार 7 वर्ष, ठीक आहे. सुरेशचे सध्याचे वय असणार किती 7 वर्ष, कारण की एक्स बरोबर किती आला 7 आला. आणि या ठिकाणी काय म्हणले पहा, आणि रमेशचं जर वय जर विचारलं 7 × 21 वर्ष असणार रमेशचं वय, म्हणजे पहा या ठिकाणी कोणाचं वय कोणाच्या तिप्पट दिले, तर सुरेशचं वय या ठिकाणी आलं 7 वर्ष, रमेशचं वय आलं 21 वर्ष. म्हणजे गणितामध्ये सुद्धा दिले पहा रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या तीनपट आहे, म्हणजे सुरेशचं वय आहे 7 तर 7ची तीनपट झाली 21. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न सोडवायचा होता, म्हणजे याचं उत्तर असणार मित्रांनो 21 वर्ष. या ठिकाणी कोणा सुरेशचे वय किती, सुरेशचे म्हणजे रमेशचे वय झालं या ठिकाणी किती 21 वर्ष, सुरेशचे वय झालं 7 वर्ष. आता 7 ऑप्शन आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 आहे या प्रश्नाचं उत्तर. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा होता आणि हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. जर मित्रांनो तुम्हाला बेसिकपासून संपूर्ण जर लेक्चर करायचे असतील तर मित्रांनो तुम्ही 79 77 09 27 14 79 77 09 27 14 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता. अतिशय बेसिक पे मित्रांनो रिजनिंग आणि मॅथ या दोन्हीसुद्धा विषयाची फी मिळून एकूण मित्रांनो 300 रुपये, म्हणजे फक्त 150 150 रुपये तुम्हाला या ठिकाणी फी असणार आहे. आणि एक रिचार्ज पेक्षा मित्रांनो ही कमी असणार आहे. याची व्हॅलिडिटी मित्रांनो 6 महिन्यासाठी तुम्हाला असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला बेसिकपासून जर तयारी करायची असेल तर तुम्ही या नंबरशी मला संपर्क साधू शकता. आता पहा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारले पहा, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या चारपट असून, पहा वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या चारपट असून त्या दोघांच्या वयाची बेरीज 55 वर्ष असून 55 वर्ष असल्यास मुलाचे सध्याचे वय किती. पहा वडील आणि मुलगा, वडिलाचे वय मुलाच्या वयाचे चारपट आहे. याचाच अर्थ काय मित्रांनो, जर वडील, पहा या ठिकाणी आपण लिहूयात वडील, या ठिकाणी जर आपण वडील लिहिले आणि या ठिकाणी यांचा मुलगा लिहिला, हा मुलगा. आता वडिलाचं वय किती चारपट आहे, म्हणजे याचा अर्थ मुलाचं वय या ठिकाणी ज्यावेळेस एक्स असेल त्यावेळेस वडिलाचं वय किती 4x असेल, कारण की वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या चारपट आहे, ठीक आहे. आता दोघांच्या वयाची बेरीज किती दिले 55 वर्ष, दोघांच्या वयाची बेरीज दिलेली 55 वर्ष. मग या दोघांची आपण करूयात बेरीज. बेरीज केल्याच्यानंतर 4x आणि एक्स किती झाला मित्रांनो 5x झाला. 5x बरोबर किती झाला 55 झाला. 55 झाल्याच्यानंतर हे जे काय 5x आहेत, आता ह्या एक्स इकडे गुणाकारामध्ये इकडे गेल्याच्यानंतर भागाकारामध्ये जाईल, म्हणजे एक्स या ठिकाणी भागाकारामध्ये 5 आला. आता एक्स बरोबर किती झाला, एक्स बरोबर 55 भागाकारामध्ये 5 झाला. 5 जर आपण 55 जर भाग जर दिला तर 11 भाग जाणार, बरोबर आहे ना, 11 भाग जाणार. आता हे पक्षांतर कसं करायचं, मग बेरीजचं काय होतं, वजाबाकीचं काय होतं, पक्षांतर झाल्याच्यानंतर चिन्हामध्ये कशा स्वरूपाचा बदल होता, ही अतिशय बेसिक माहिती जर तुम्हाला जर येत नसेल तर मित्रांनो तुम्ही आपली बॅच परचेस करू शकता, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता आपल्याला या ठिकाणी काय विचारले पहा, 55 वर्ष असून मुलाचे सध्याचे वय किती, मुलाचं सध्याचे वय किती झालं. मग या ठिकाणी एक्स बरोबर, पहा मुलाचं वय किती एक्स आणि वडिलाचं वय किती झालं या ठिकाणी पहा 11 × 44, म्हणजे वडिलाचं वय झालं या ठिकाणी 44 वर्ष
आणि मुलाचं वय झालं या ठिकाणी 11 वर्ष. या ठिकाणी पहा काय म्हणले, वडिलाचे वय मुलाच्या वयाचे 4 पट. मग याची 4 पट पहा, 11 ची 4 पट किती झाली मित्रांनो, 44. 11 ची 4 पट किती झाली, 44. म्हणजे दिलेल्या गणितामध्ये जे काही कंडिशन आहे हे सफिशियंट या उदाहरणामुळे झालेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर वडिलाचं वय आहे 44 वर्ष आणि या ठिकाणी मुलाचं वय हे 11 वर्ष. अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून मित्रांनो तुमचे धन्यवाद मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आजचे जे काही प्रश्न होते हे प्रश्न, पहिला प्रश्न थोडासा बेसिक लेवलचा होता, नंतर मित्रांनो पटीतल्या स्वरूपाचे प्रश्न आपण पाहिले आहेत. असे प्रश्न मित्रांनो 100% तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तर मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला 2024 शेवटपर्यंत कुठेतरी एक चांगल्या प्रकारे नोकरी लागो आणि तुमचं स्वप्न साकार हो अशी आजच्या शुभदिनी मी तुम्हाला या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल परत एकदा मी तुमचे मनापासून धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा मित्रांनो. नेमकं तुमचं मत काय आहे तर हे कमेंट बॉक्स, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समजला नाही समजला याच्यामध्ये कुठल्या प्रकारे सुधारणा करायची किंवा कुठल्या गणितामध्ये जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर नक्की मला मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. आपला एक सहकारी मित्र म्हणून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण तुमची जी काही, म्हणजे हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, यामध्ये कुठलं गणित चुकलं का, म्हणजे गणितामध्ये तुम्हाला कुठे डाऊट, कुठे या ठिकाणी गणित सोडत असताना तुम्हाला कुठे या ठिकाणी डाऊट वाटला का, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मित्रांनो मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो. परंतु हे संपूर्ण जे काही गणित आहे मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे गणित आहेत आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, त्यामुळे हे गणित तुम्हाला संपूर्ण समजले असतील अशी मी आशा बाळगतो. आणि या ठिकाणी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.